जागतिक किसान दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चातर्फे मोदी सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकाचा प्रतिंचा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व खासदार डॉ हिना गावित यांनी दुग्ध अभिषेक करून विधेयकाचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विधेयकाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. राज्यात आणि देशात मोदी सरकारने पारित केलेल्या शेतकरी हिताच्या बिलाला मोदी विरोधी काही पक्षांनी विरोध दर्शवत मागील 15 ते 20 दिवसापासून दिल्लीसह राज्यभरात निदर्शने व आंदोलनं सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचा आणि दलालांची हित उधळणाऱ्या या बिलाला पारित करून शेतकऱ्यांचे कल्याण केले असून या बिलाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध म्हणून आज नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा चौक परिसरात कृषी विधेयकाच्या प्रतींवर दुधाने अभिषेक करून स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं किसान मोर्चाच्या वतीनं आज देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांनी शेतकरी हिताचे जे 3 बिल या ठिकाणी पारित केले त्या बिलाच्या संदर्भात जे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि डाव्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे, वास्तविकता शेतकरी हिताचे निर्णय सातत्यानं मोदी सरकार या ठिकाणी घेत आहेत. असं असताना ज्यांनी एकेकाळी अशा प्रकारचे बिल पारित झाले पाहिजे, अशा प्रकारची नियमावली आली पाहिजे, अशा प्रकारची मागणी केली, तेच दुर्दैवानं या बिलाला विरोध करीत आहेत. आणि म्हणून जो बळीराजा आहे त्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य प्राप्तीनंतर स्वातंत्र्य देणाऱ्या या विधायकाचं या बिलाचं आम्ही दुधानं या ठिकाणी अभिषेक केला. हा ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण आहे. बळीराजा शेतकरी राजा आज खुल्या मार्केटमध्ये कुठेही देशामध्ये जगामध्ये या बिलाच्या माध्यमातून या निर्णयाच्या माध्यमातून कुठेही आपला माल विकू शकतो, हवा तसा त्याला भाव या ठिकाणी मिळू शकतो. या माध्यमातून तो एका प्रकारच्या गुलामगिरीतून या ठिकाणी मुक्त झाला आहे. व्यापाऱ्यांच्या दलालांच्या आणि वेगवेगळ्या माध्यमातून जे काही त्याच्यावर सातत्यानं दडपण असे त्या दडपणातून हा त्या ठिकाणी मुक्त झालेला आहे. आणि म्हणून शेतकरी स्वातंत्र्य प्राप्त देणाऱ्या या बिलाचं आम्ही या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला, अभिषेक केला. आणि या निमित्तानं हा राज्यातला बळीराजा देशातला बळीराजा माननीय मोदी साहेबांच्या निर्णयाचं स्वागत करीत आहे.